अहमदनगरमधील सेंट्रल रोटरी क्लबच्या पहिल्या ग्रँडचा लोकार्पण सोहळा संपन्न झालाय. रोटरी क्लब ऑफ अहमदनगर सेंट्रल आणि रोटरी क्लब ऑफ चार्लोट हॉल अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने क्लबच्या पहिल्या ग्लोबल ग्रँट अंतर्गत नवजात शिशु न्यूरोक्रिटिकल केअर मशीन आणि प्रशिक्षण या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा प्रमुख पाहुणे RI डायरेक्टर रोटेरियन डॉक्टर महेश कोडबागे यांच्या प्रमुख उपस्थितीत तर डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रोटेरियन स्वाती हेरकल यांच्या हस्ते पहिल्या टप्प्यातील मशीनचं डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या हॉस्पिटलमध्ये संपन्न झालाय. तर पहिल्या टप्प्यातील दुसऱ्या मशीनच्या सेटचा लोकार्पण सोहळा लवकरच प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या विखे पाटील मेडिकल हॉस्पिटल प्रवरा लोणी येथे होणार आहे. डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनच्या वैद्यकीय महाविद्यालयात संपन्न झालेल्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे डॉक्टर महेश कोडबागे यांनी आपल्या भाषणात सांगितलं की रोटरीचं खरं बळ हे एकत्रित कार्य आणि समाजसेवेच्या भावनेत आहे. या प्रकल्पामुळे नवजात शिशूंना उत्तम आरोग्य सेवा मिळणार आहे. तर स्वाती हेरकल यांनी आपल्या भाषणात उल्लेख केला, रोटरीचे ध्येय सेवा परमोधर्म हे केवळ शब्द नसून ते आपल्या कृतीतून सिद्ध होतं. हे या प्रकल्पाने आपले ध्येय साध्य केले. तर या कार्यक्रमाला अहमदनगर शहरातील 7 रोटरी क्लब्स आणि अहमदनगर जिल्ह्यातील 6 रोटरी क्लबच्या सदस्यांनी देखील हजेरी लावली होती. तर अध्यक्ष रोटेरियन हरीश नय्यर यांनी आपल्या भाषणात क्लबच्या पहिल्या ग्लोबल ग्रँटबद्दल बोलताना सांगितलं, रोटरी सेंट्रलच्या प्रत्येक सदस्याच्या सामूहिक प्रयत्नामुळे आणि जिल्हा गव्हर्नर स्वाती हेरकल यांच्या मार्गदर्शनामुळे ही ग्रँट शक्य झाली आहे. त्यांनी दि रोटरी फाउंडेशनचे आणि टीबी लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन व पायोनियर मेडिकल रिसर्च फाउंडेशन अमेरिकाचे डॉक्टर नितीन चौथाई यांनी ग्रँट करीता त्यांनी दिलेल्या भरीव मदतीसाठी मार्गदर्शन करीत विशेष आभार मानले. तर या ग्लोबल ग्रँटच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात रोटरी फाउंडेशनतर्फे अंदाजे 30 लाख रुपये मूल्याच्या मशीन विखे पाटील हॉस्पिटल येथे देण्यात आली आहे. तर दुसरी मशीन लवकरच लोणी प्रवरा येथील विखे मेडिकल हॉस्पिटल यांना सुपूर्द करण्यात येणार असून दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण नगर जिल्ह्यातील आणि महाराष्ट्राचे काही जिल्ह्याचे जवळपास 350 बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसाठी संबंधित मशिनरी बाबतचे विशेष प्रशिक्षण शिबिर घेण्यात येणार आहे असं ईश्वर बोरा यांनी सांगितलं. तर PDG शिरीष रायते यांनी अद्यापपर्यंत अहमदनगर जिल्ह्यात अशी मशिनरी उपलब्ध नसल्याने रोटरी सेंट्रल मार्फत नगर दक्षिण आणि नगर उत्तर अशा दोन्हीकडील लाभार्थ्यांना याचा लाभ मिळावा याकरिता 2 हॉस्पिटलची निवड करण्यात आल्याचं सांगितलंय. तसेच या सुविधेमुळे आता नवजात मुलांचा बाल मृत्यू दर कमी होण्यास मदत होईल असंही त्यांनी सांगितलं. तर डॉक्टर सुरेश वायदंडे यांनी उपस्थितांना वैद्यकीय भाषेतून या मशीनचे नवजात शिशूंसाठीचं महत्व आणि गरज पटवून दिली. यावेळी विखे पाटील फाउंडेशनचे वैद्यकीय संचालक डॉक्टर अभिजित दिवटे, डीन डॉक्टर सुनील नाथा म्हस्के, डॉक्टर पाडळकर आदी वैद्यकीय स्टाफ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विखे फाउंडेशनचे ब्रिगेडियर डॉक्टर त्यागी यांनी रोटरी सेंट्रलने या मशीनसाठी विखे पाटील हॉस्पिटलची निवड केल्याबद्दल आभार मानले. तर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी रोटरीच्या या कामास शुभेच्छा देत भविष्यात आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन मास्टर ऑफ सेरेमनीज रोटरी जिल्हा 31-32 युथ सर्व्हिसेसचे डायरेक्टर आणि पब्लिक इमेज डायरेक्टर ईश्वर बोरा यांनी केले. तर डॉक्टर सतीश मोरे आणि क्लब फॅसिलिटर प्रसन्ना खाजगेवाले यांच्या सहकार्याने केलंय. तर सचिव डॉक्टर कुणाल कोल्हे यांनी आभार प्रदर्शन केलं आणि राष्ट्रगीतानं कार्यक्रमाची सांगता झाली. ब्युरो रिपोर्ट, News Today 24, अहमदनगर.